नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहे एक म्हणजे कमीत कमी पैशामध्ये लेअरचा फार्म कसा बनवायचा आणि त्यामध्ये त्याचं नियोजन कसं असतं, सगळं कसं असतं ते पाहत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हा बघताय हा फार्म, हा लेअरचा फार्म आहे आणि सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सध्या केलेला फार्म म्हणजे असं अशा प्रकारचे फार्म असतात सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि जे जे महाग महाग इन्व्हेस्टमेंट असतात ते एक मजल्यावरती असतात वरती. तर ह्या फार्मविषयीची सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. हा फार्म सगळं काय मॅनेजमेंट यांच्या अंडर असतं आणि याच्यानंतर आपण पाहणार आहे मालकांचे पण अनुभव पाहणार आहे का कसं त्यांचा अनुभव होता याच्या आधी, कधी चालू केलं काय. तर सर कधी चालू केलं हा फार्म इथला? हा फार्म तसे आता सेकंड बॅच आहे. सेकंड बॅच म्हणजे जवळजवळ साधारणपणे 3 वर्षापूर्वी हा चालू झालेला. 3 वर्षापूर्वी किती बाय कितीचा फार्म आहे हा? 35 बाय 100. 35 बाय 100 म्हणजे 3500 square foot. 3500 square foot. तुम्ही सगळं काय खालीच बांधलं आहे ग्राउंड? नाही, हे जे आहे हे 2 टायर आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम कसं होतं की जे आपल्याला शॉर्ट स्केलमध्ये जर चालू करायचं असेल तर 2 टायर योग्य आहे. 2 टायर म्हणजे कसं असतं? 2 टायर म्हणजे एक पक्षी आणि त्याच्यावरती हो हा एक कप्पा आहे खालचा आणि त्याच्या सेकंड हा कंपार्टमेंट येतो, याला 2 टायर म्हणतो. 2 टायर जे पिलरवरती आपण करतो कॉन्क्रीटवर त्याच्यामध्ये 3 टायर असतात. आणखीन एक कंपार्टमेंट वाढलेलं असतं म्हणजे एवढ्याच जागेमध्ये ह्या स्क्वेअर फीटमध्ये जास्त बसतो. आता ह्या 3500 square foot तुम्ही 2 लाईन टाकल्यात ना? हो, तसे यामध्ये 3 बसतात. आता याच्यामध्ये आपण आणखीन एक ॲड करू शकतो इथं सेंटरला, ही थोडीशी 1/2 फूट तिकडे सरकून ही 1/2 फूट सरकून मध्ये एक बसते. आता आमच्या बाकीचे जे फार्म आहे त्याच्यामध्ये 3 आहेत. फक्त याच फार्मला 2 आहे तर याचा एक बेनिफिट पण आहे. पक्षी जरी कमी बसत असेल परंतु व्हेंटिलेशन किंवा बॉड जे काही डिसीज वगैरे येणे त्याला आपण प्रतिबंध करू शकतो. याला तसं आता किती पक्षी याच्यामध्ये? आता याच्यामध्ये तसं आपण बसवायला 2500 बसू शकतो. 2200-2300. आता किती आहे टोटल? आता 21 टाकलेलं आहे याच्यामध्ये. 21 आणि अजून एक इथं जर लाईन टाकली तर किती पक्षी बसतो? चालेल ना, जवळजवळ 3500 आता हे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही सगळ्या बाजूने फक्त जाळी मारली बस आणि वरतून पत्रा आहे. हो, याला लेअर फार्मला असंच लागतो. खर्च किती येतो हा फार्म बांधायला? 8 ते 10 लाख रुपये. 8 ते 10 लाख रुपये नुसतं कन्स्ट्रक्शन. हां, पहिलीच इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठी पडते. बरं, ज्यावेळेस पक्षी येतो आता हे कोणत्या जातीचे पक्षी आहेत? आता हा लोमनचा आहे, सगुणाचा. लोमन? हो, लोमन. कोणत्या कोणत्या जाती असतात याच्यामध्ये? याच्यामध्ये सगुणाची कंपनी तिचा लोमन आहे, व्यंकीचा BV 300 आहे, बोवेन्स आहे, त्याच्यानंतर हायलाईन्स आहे. हे कंपनीकडनंच पिल्ले मिळतात का त्याचे? हो, त्यांच्या ह्याच्यात. काय काय रेटने पक्षी मिळतो? आता रेट घेऊ तसे आता मग कधी 23 रुपये असतो, कधी 25-28 ॲज पर टू कंडिशन असतं. आता पक्षी ज्यावेळेस आणतो तो काही डायरेक्ट इथं केजमध्ये नाही टाकायचं? इथं 15 हप्त्यानंतर आणावं लागतं. 15 3.5 महिने. 3.5 महिन्यानंतर केजमध्ये टाकायचं? केजमध्ये, तोपर्यंत ग्राउंड लेवलला असतो. तेव्हा काय खायला असतं तेच काय? जनरली जे आपण बॉयलर आणि गावरानला जे फिडिंग असतं सेम प्री स्टार्टर. आणि व्हॅक्सिनेशन? याला व्हॅक्सिनेशन याला सर्वात जास्त आहे. याला व्हॅक्सिन्स पण आहेत याचे जवळजवळ, मला वाटतं मॅरॅक वगैरे असे धरून इंजेक्शन्स पण आहेत त्याला. त्याच्यामध्ये डिबिटिंग करावं लागतो, सोच काढावं लागतं. बस किती किती दिवसाला कापतो ते सोच? नाही, एकदाच आहे. एकदाच? हो, एकदा. आता काय गरज नाही? नाही, ते पण कुठं ग्राउंड लेवलला असते आपल्याकडं. 3.5 महिने जेव्हा इथं उचलतो त्याच्या अगोदर सर जे काही केलं जातं त्यांच्या ग्रोईंग पिरियडमध्ये केलं असं. मग अंडी द्यायला किती महिने सुरुवात होते? 19-20 हप्ते अंडे चालू होतात. म्हणजे किती महिने? 4.5 महिने. 4.5 महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात होतो. म्हणजे छोटी छोटी अंडी येतात पहिल्यांदा सुरुवातीला. त्या अंड्याच्या येतपर्यंत किती खर्च होतो प्रत्येक पक्षावर? 200 ते 210 रुपये खर्च अंड्यावरती येतपर्यंत. नाही नाही नाही, पर मंथ? पर बर्ड म्हणजे पर बर्ड 15 हप्त्यापर्यंत. 200 ते 210 रुपये 3.5 महिने केज पर्यंत आणतो पर्यंत. मग तिथून पुढे परत पक्षी पर डे 15 हप्त्यानंतर ॲव्हरेजली 70 ते 80 ग्रॅमपर्यंत प्रत्येक पक्षी एक फिडिंग करत असतो. 250 रुपयापर्यंत खर्च येतो अंड्यावरती येतपर्यंत. एकदा म्हणजे ते खर्च आता आपण ॲव्हरेजली कसं, आता मी हे तुम्हाला लमसम सांगितलं कारण कसं आहे कधी कधी चिकचे रेट कमी असतात. हा, कधी जास्त होऊ शकतं 20-30 रुपये, कधी जास्त होऊ शकतं फीड कॉस्टिंगवर सर्व डिपेंड आहे. बरोबर असं. आता यांना ही फीड जात आहे, ही फीड तुम्ही स्वतः बनवताय का विकत आणताय? नाही, ह्या फॉर्मवरती आपण बनवून घेतो. आपल्या बनवून घेतो फॉर्म्युलेशन. तुम्ही फॉर्म्युला देता आणि बनवून घेता. हो, आता काय कॉस्टिंग घेतोय फीड बनवायला? त्याच्यासाठी 1390 पर्यंत पर बॅग. 50 किलोची बॅग? हो. आणि जर पक्षी रोजचं किती खाद्य खाता असं? 110 ग्रॅमच्या आसपास खात. 110. आता याच्यामध्ये 2100 पक्षी रोजचे अंडे किती निघतात प्रोडक्शन? आता रोजचे तसं सुरुवातीचा पिरियड जर धरला ग्रोईंग झालं चांगलं तर
ॲव्हरेज जर चांगलं लक्ष दिलं तर 95-98% सुद्धा प्रोडक्शन. हो आता मी स्वतः माझ्या फॉर्मवर 99% BV3 प्रोडक्शन काढलेले. म्हणजे 2100 पक्षी असून तर 2000 वरती अंडे निघतात ना? निघतात. हो नंतर म्हणजे ज्यावेळेस ते हाय पीकवर जातं त्यानंतर थोड्या दिवसांपर्यंत हळूहळू 0.5-1% मायनस येत. हा थोडं थोडं कमी जास्त थोडंसं डिफरन्स होत चालतो असं. आता हे पूर्ण 2100 पक्षी आहेत, याचं खाद्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे? म्हणजे खाद्य मॅन्युअल टाकलं जातं? हो तर इथं सध्या मॅन्युअली सर्व. आणि पाण्याचं ते पाणी ॲटो आहे, हे जे लाल नेपल्स दिसतात नेपल्स नेपल सिस्टम आहे, हे याच्यामध्ये असं आहे की चोच मारली की त्याला पाहिजे तेवढंच पाणी येणार, बाकीचं पाणी मग त्या याच्यात. खाद्य किती टाइम टाकतो? खाद्य तसं 2 टाइम टाकलेलं चांगलं असतं, सकाळी संध्याकाळी. हो सकाळ संध्याकाळ. आणि हे जे गाणं आहे खालची किती दिवसांनी भरली जाते? आता तसं हे थोडंसं ओल असते एक, तर याचं असं आहे की जर सपोज आपल्याला खताची मागणी नसेल तर तसं काय नाही, ॲव्हरेजली याचा जरी खत येतं असलं तरी याचं याच्यावरती प्रॉपर आपण स्प्रे वगैरे घेत असतो मायक्रोब्स वगैरे किटकण्यासाठी, त्याच्यामुळे त्याचा काय रोगराई पसरावा नाही म्हणून त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही. काय नाही काय. मित्रांनो, या फार्मचे मालक हे आहेत आणि आत्ताची माहिती आपण पाहिली तर सर्व काही मॅनेजमेंट बघतात फार्मचा. तर हा फार्म तुम्ही 3 वर्ष आधी सुरू केलेला, तुम्ही ह्या फार्मवर अजून काय करता का? एवढंच सध्या आमचं साईड बिझनेस आहे. याचं नियोजन कोण बघतं सगळं? याला एक कामाला गडी आमच्याकडे. हा 3 वर्ष आधी चालू केलं होतं तेव्हा तुम्हाला काय काय अडचण आल्या सुरुवातीपासून? पहिल्या बॅचला आम्हाला एक तर आम्ही नवीन होतो, त्यात आम्हाला अनुभव अजिबात नव्हता, त्यामुळे आम्ही पहिल्या बॅचला पूर्णपणे लॉस गेलो. पूर्ण पहिली बॅच पूर्णपणे लॉस गेलो. आमचा पक्षी ना रोज नाही का 15-20 मरवायची आम्हाला. येत्या दिवसाला रोज 15-20 म्हणजे किती दिवसाचा पक्षी होता? तेव्हा पक्षी 3.5 महिन्याचा अंडा, नंतर अंड्यावाला 2-3 महिने चांगले चालले, तिथून पुढे जे मर चालू झाली पोलॅक्स आला, पोलॅक्स आल्यावर त्याला इलाजच नाही राहिला. मग आम्ही 7 महिन्यात बॅच काढून टाकली. बॅच पूर्ण 7 महिन्यात काढून टाकली. पहिल्या याला पूर्ण लॉस, पूर्ण लॉसमध्ये गेलो पक्षी. कारण तिकडून सांभाळताना समोर आपण सांभाळायचं तो पक्षी, त्यावेळेस तो पक्षी सगळा फेल सांभाळला त्यांनी प्रॉपरली वॅक्सिनेशन औषधांचं, त्यामुळे तो पक्षी पूर्णपणे लॉसमध्ये गेला. आणि पहिली बॅच टाकली लॉस गेली. मग आम्ही 5-6 महिने 1 वर्षभर आम्ही बॅच पूर्णपणे स्टॉप केली. नंतर परत एका ठिकाणी BMS म्हणून एक कंपनी, त्यांच्याकडे आम्ही चिक्स ग्रोईंगला दिले. तिथून त्यांनी चिक्स ग्रोईंगला केली आलो म्हणून सगळ्यांना पक्षी, त्यावेळेसची बॅच पूर्णपणे प्रॉफिटमध्ये आले. अनुभव आला आम्हाला, पहिले बॅचला कोणी आपल्या नियोजन केलं नाही, त्यामुळे आता अनुभव आला त्याच्यामुळे सगळं ओके झालं. आता ह्या बॅचला हा पक्षी किती दिवसाचा आहे? हा पक्षी आता 80 वीकचा पूर्ण झाला, 81 वीक चालू आहे आत्तापर्यंत. म्हणजे किती महिने झाले आता? 80 वीक म्हणजे 16 महिने. हो 16 महिने कंटिन्यू आहे पक्षी, चालतात 18 महिने अंडे देऊ शकतात. पण आपले आता 16 महिने नाही, 2 महिने आता आम्ही 2-3 महिन्यानंतर हा पक्षी निघून जाणार, कल्सला करून टाकायचं. आता सध्या आता चाललं आहे पुढल्या महिन्यात अंड्याची रेट वाढते ना अशा हिशोबाने, आता पक्षी ठेवता चाललं त्याच्या हिशोबाने ठेवायचं चाललं आहे. थोडं फीडची जर कॉस्टिंग वाढली आता सोयामुळे तो फीडची कॉस्टिंग वाढू शकते, त्यामुळे त्यावेळेस आम्ही पक्षी कटिंगला काढू शकतो. आता ज्यावेळेस कटिंगला पक्षी राहतो त्यावेळेस काय रेटने जातो? त्यावेळेस आत्ता सध्या चालू आहे 50, 60, 70, 80, 90, 100, 110 अशापर्यंत जातो. म्हणजे लॉसमध्ये जातो शेवटी, म्हणजे त्याच्यावरती खर्च येतो आपल्याला 300 रुपयापर्यंत सुरुवातीला ग्रो करायला. पण जाताना 50, 60, 70, 80, 90, 100 फार फार तर 100 रुपये पुढे नाही. 1 ते 1.5 किलोच्या आसपास पक्षी असला? नाही, 1300-1400 ग्रॅम आपल्याला. पक्ष्याचं वेट पण आहे ना 1500-1600 पुढे गेलं नाही पाहिजे, कंटिन्युअली वेट 1500-1600 ठेवलं पाहिजे. फीड पण तसंच देतो आपण, 110-115 ग्रॅम फीड पक्ष्यांना चालू असतो. आणि किती वेळा टाकतो दिवसभरात? दिवसातून सकाळी आम्ही फीड 6 टाकतो, संध्याकाळचं 4 फीड टाकणे, अंडी गोळा करणे. आणि हा समजा महिला सुद्धा हे उद्योग करू शकतो. कष्ट काम कमी आहे, केज मध्ये नाही का फीड घालण्याचं काम, आणि 1 तास अंडी गोळा करायचं काम, म्हणजे 2-3 तास काम दिवसभरातलं. आतापर्यंत 16 महिन्यात तुमची जी इन्व्हेस्टमेंट केलेली ती पूर्ण वसूल झाली का? ह्या बॅचला इन्व्हेस्टमेंट पूर्ण वसूल झाली. तरी 2100 पक्षी जर आपल्याला आणायचं असेल तर पूर्ण इन्व्हेस्टमेंट किती पडेल? पक्षी लागतो 4.5 लाख रुपये पक्ष्यांना लागतात पक्षी घ्यायला. त्या पुढे त्यांना अंड्यावेळीपर्यंत त्यांना लागतो 3-1 लाख रुपये खर्च होतो अंड्यावेळी फीडचा. तो पक्षी जातो 7 लाखापर्यंत. हो 2100 एक पहिलं अंडे निघण्यासाठी 7 लाख रुपये खर्च, पहिलं अंडे निघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट आपली केलेली मग ती वसूल करीत चालायची स्टेप बाय स्टेप. आतापर्यंत किती प्रॉफिट झालं तुम्हाला ह्या बॅचमध्ये? ह्या बॅचला 9-10 लाख रुपये प्रॉफिटमध्ये आलो आत्ताच्या 16 महिन्यामध्ये. 16 महिन्यामध्ये
मंथली ॲव्हरेज 70-80-90 एक लाख तरी महिना पडला निघतो. हा निघला. कोरोना काळ होता त्याच्यात अंड्याला मार्केट चांगलं होतं, मंथली चांगले ॲव्हरेज कमी जास्त होत राहते, कमी जास्त होत राहते. एक आतापर्यंत फिक्स रेट नाही असं शाश्वत फिक्स रेट नाही. म्हणजे एक 16 महिन्यामध्ये आता एक 8-9 ते 10 लाख रुपये तुम्ही प्रॉफिट कमवला. तसं बघितलं तर शेड नील झालं म्हणायचं, शेड नील झालं गेल्या वेळेचा तोटा भरून निघला या वेळेचा. जर नीट नियोजन केलं तर एका बॅच मध्ये शेड नील होऊ शकतो. नीट नियोजन केलं प्रॉपरली आपल्याला जर माहिती असेल जर गायडन्स करणार गायडन्स पाहिजे तर मग होऊ शकतो. जर आम्हाला पहिल्या भाषेला कोणी गायडन्स करत नाही त्यामुळे काय होतं माहिती आहे, मराठी समाज असा आहे ना कोणी कोणाला मदत करत नाही. की आम्ही पहिल्या भाषेला ह्या लेचर लॉस गेलो करू आणि मदत नाही केली आम्हाला. पण आता यांचं गायडन्स असल्यामुळं प्रोफिट आपलं ओके चालले. आता सध्या लॉसमध्ये का प्रॉफिट माहिती सध्या सध्या लॉसमध्ये सध्या रोजचं 1,000 रुपये लॉस आहे सध्या डेली एक दिवसाला 1,000 रुपये लॉस. म्हणजे 1600-1700 अंडे निघत असेल तर 10 पैसे 5 पैसे कमी आणि फीडची रेट जास्त आहे ना. आता सध्या लॉस आहे सध्या डेलीचा 1,000 रुपये लॉस झाला तरी तो जर अंड्यांचे रेट वाढले तर तो रिकवर होऊन जातो. रिकवर होऊन जातो. औषधांचं नियोजन कसं करता पक्ष्यांना? औषधे फार लागत नाही, सगळे लोक म्हणतात औषध लागतं औषध लागतं. प्रॉपरली जर पक्षी जर चांगला असेल तर औषधाचं काहीच लागत नाही. तसं पाहिलं तर आता सध्या 15 दिवसाला आम्ही कॅल्शियम सोडतो यांना आणि लासोटा दर महिन्याला करावं लागतं पाण्यातून लासोटा करायचा आणि कॅल्शियम आणि अँटीटॉक्स 15 दिवसाला 3-3 दिवसात डोस करतो. म्हणजे हे 2-3 प्रकारचे प्रकारच्या मेडिसिन आहे. आपण एवढे याच्यावर कोणतंच जात नाही. आणि पाण्यातले टॅब्लेट फक्त इनुक्लिन टॅब्लेट टाकतो आपण त्यात ॲसिफाय वापरतात. 2 टॅब्लेट नाही त्याच्यासाठी असतात टॅब्लेट पाणी शुद्धीकरण करण्यासाठी. पाण्याचा पीएच मेंटेन होतो ना त्यांनी त्यामुळे. त्याची आता केजेस केलेले हे पूर्ण रेडीमेड केजेस मिळतात का? हो नाही आपण रेडीमेड नाही आपण ना संगमनेरमधून केजेस आणले होते. म्हणजे रॉ मटेरियल आणला संगमनेरमधून मग त्याला कारागीर बनवण्यासाठी पश्चिम बंगालचे मुलं आणले होते केजेस मग त्यांच्याकडून आपण बनवून घेतले. तुम्ही स्वतः केले? हा स्वतः केले आपण. फार्म आपलं कंपनी नियंत्रणात नाही काही नाही स्वतः प्रायव्हेट फार्मिंग. त्याला खर्च कमी येत असेल स्वतः केलं तर? हा स्वतःला केलं थोडा खर्च कमी होतो फक्त ते लेबर मिळत नाही आपल्या लेबरला हे करू शकत नाही वेल्डिंग काम. एक जाळीने विणावं लागतील विणून बनवलेले आपण. तुम्ही आता हे केजेस केलेत एक असे एका चार पक्षी पाच पक्षी आता थोडं काही झालेत काही 5 आहेत काही 4 आहेत 5-4 5-4 असे टाकले. जशी साईज आता वाढत चालली म्हणून आता 4 केलेत. 4 जेव्हा लहान असतील तेव्हा 5-5 ठेवले असतात. लहान असताना आता हिटिंग वाढल्यामुळे थोडं गरमीच्या उन्हाळा चालू हिटिंगमुळे आता सध्या पक्षी बरोबर 4 करून घेतली. आणि थंडीमध्ये काय वेगळं नियोजन करावं लागतं? थंडीमध्ये काय नाही थोडं थंडीला लईच जर थंडी पडली लईच तसं थंडीचं उलट जेवढी या पक्ष्यांना थंडी तेवढा पक्षी जास्त रिप्रेझेंट होतो आपल्याला चांगलं प्रोडक्शन इथं काय नाही. तर थंडीला आहे ना फक्त थोडंसं साईटनी पडदे लावावं लागतं पॅक करतो थोडंसं कारण त्याला अडचणच येत नाही सध्या. थंडीचं जेवढी थंडी तेवढी चालू शकतं आपल्या पक्षी. आणि उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये थोडंसं अडचण येतं मर वाढते थोडे फक्त प्रॉपरली मॅनेजमेंट नंतरून आपण फॅन चालू करणे कुठं त्यांची उष्णता झाली शेडमध्ये पाण्याची लाईन असते ती पाण्याची लाईन तर पाणी 2-3 वेळा उन्हाळ्यातून पाणी काढून देणे. नाही तर मग पक्ष्यांना आहे ना साईडनी पाण्याचे स्प्रिंकलर चालू शेडमध्ये नाही शेडच्या वर त्याला स्प्रिंकलर चालू करणे कुठे सरमाट टाकणे म्हणजे जेवढा आपल्याला शेडमध्ये थंडावा निर्माण करता येईल उन्हाळ्यात तेवढा बेस्ट. तर मित्रांनो ही सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंटमधली लेअरचा फार्म आहे की ज्याला इन्व्हेस्टमेंटला एक पक्षी म्हणजे अंड्यावरती येतपर्यंत एक 18-20 लाख रुपये खर्च येतो पूर्ण. आणि जर अजूनही ॲडव्हान्स करायला गेलं तर मग ते 30-40 लाखाच्या वरती जाईल. तरी पण यांच्या अनुभवामधून जर चांगलं नियोजन केलं तरी 2,000 पक्ष्यांमधनं यांनी आत्तापर्यंत 16 महिन्यापर्यंत 10 लाखापर्यंतचा नफा कमावलेला आहे आणि लॉस पण होऊ शकतो. जसं मार्केट असेल आणि तुमचं फार्मचं नियोजन असेल सगळं याच्यावरती डिपेंड आहे. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.